येशूची स्तुती असो. तर प्रत्येकाला खुश राहायचं असतं, पण हे जग आणि या जगातल्या गोष्टी आपल्याला तात्पुरता आनंद देतात. पण येशू आपल्याला सर्वदा आनंद देतात, स्वर्गीय आनंद देतात. आणि हे स्वर्गीय आनंद नक्की काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर काही दिवसांअगोदर मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला आणि मी तिला विचारत होती की तुझी तब्येत कशी आहे, कारण 2-3 महिन्यापासून ती घरीच होती आणि बेडवर होती. तिला बिलकुल बरं नाही वाटत होतं आणि याच्यामुळे तिला निराशा आलेली. तर 5-10 मिनटं मी तिला फक्त देवाचा शब्द सांगितला आणि ती खूप खुश झाली आणि खूप आनंद आला तिला आणि ती एकदम आनंदी झाली. आणि ती मला बोलत होती की देवाचा शब्द खूप मस्त आहे. तर देवाचा शब्द जेव्हा आपण ऐकतो आणि देवाचा शब्द जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला एक वेगळा आनंद येतो. आणि त्याच प्रकारे कधी कधी आपल्याला आनंद येतो आणि स्वर्गीय आनंद येतो हेच आज आपण बघणार आहोत. तर पहिला सगळ्यात आहे गलती करास पत्रामध्ये लिहिलं आहे की आनंद हा पवित्र आत्माचं एक फळ आहे. आणि याच्यात लिहिलं आहे की आनंद आपल्याला असं म्हणतात की आनंद आपल्याला एका दिवसात येत नाही. जेव्हा आपण परमेश्वराच्या सहवासात राहतो त्यावेळेस आपल्याला हा आनंद येतो आणि हा आत असतो आणि हा एकदम मुळापासून असतो. हा आनंद लगेच असा जात नाही, तो त्याच्यामुळे आपल्याला एक वेगळी शांती पण असते. तर जेव्हा आपण परमेश्वरासोबत एक नातं ठेवतो, जेव्हा आपण परमेश्वराच्या नियमानुसार वागायला लागतो त्यावेळेस आपल्याला हा आनंद येतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पश्चाताप करतो, जेव्हा आपण कुठे चुकलो आहोत आणि काय वाईट केलं आहे त्या क्षणी जेव्हा आपण परमेश्वराकडून माफी मागतो आणि मनापासून माफी मागतो, आपले मार्ग बदलतो, त्यावेळेस आपल्याला खूप जास्त आनंद येतो. तो असतो स्वर्गीय आनंद. जेव्हा आपण पवित्रता मध्ये वाढत राहतो, जेव्हा आपण पवित्रता मध्ये म्हणजे जेव्हा आपण परमेश्वराच्या नियमानुसार करत आहोत आणि ज्या ज्या गोष्टी जेव्हा आपल्याला असं वाटतं की कोणताही मोह आला आहे आणि आपण त्याला नाही म्हणतो, पण जेव्हा आपण पवित्रतामध्ये वाढतो तेव्हाही आपण खूप स्वर्गीय आनंदाचं एक अनुभव घेतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण स्तुती आणि प्रशंसा करतो, परमेश्वराची स्तुती करतो, सगळ्यांसोबत मिळून गाणी गातो आणि त्याचं गुणगान गातो, त्याच्याबद्दल लोकांना सांगतो आणि देव शब्द सांगतो, तेव्हाही आपल्याला एक वेगळा आनंद येतो. तो आहे स्वर्गीय आनंद. आणि जेव्हा आपण आपल्याकडे काही गोष्ट आहे ती दुसऱ्यांना देतो, हे जग आपल्याला म्हणतं की तुम्ही जेव्हा दुसरे तुम्हाला जेवढं मिळेल त्याच्याने तुम्ही खुश राहणार, पण येशू म्हणतात जेवढं देणार त्याच्याने तुम्ही खुश राहणार. म्हणून तुम्ही देत राहा आणि मदत करत राहा आणि त्याच्यानंतर तुम्हाला खरंच खुशी येते आणि आनंद येतो. त्याचप्रमाणे देव शब्द आपल्याला खूप आनंद देतो. जेव्हा आपण देवाचा शब्द बघतो, ऐकतो आणि अनुकरणात आणतो आणि आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये आपण त्याचं पालन करतो आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण राहायला लागतो त्यावेळेस आपल्याला एक वेगळा आनंद येतो. तर देवाचा शब्द वाचणं, देवाचा शब्दावर मनन करणं, देवाचा शब्द ऐकणं, देवाचा शब्द दुसऱ्यांना सांगणं, त्याच्याबद्दल तुम्ही काही म्हणाल तर तुम्हाला एक वेगळा स्वर्गीय आनंद येतो. तर आत्ता पण मी तुम्हाला देवाचा शब्द सांगणार आहे आणि तुम्हाला खूप आनंद येणार आहे. तर देव शब्द काय म्हणतो? देव शब्द म्हणजे नेहमया 8:10 लिहिलं आहे, तुम्ही उदास राहू नका कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय. तर जॉय ऑफ द लॉर्ड इज युअर स्ट्रेंथ. इथे हेच लिहिलं आहे की परमेश्वराविषयीचा जो आनंद आहे तोच तुमचा आश्रयदुर्ग होय. तर उदास राहू नका. फिलिप करास पत्र 4:4 लिहिलं आहे, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. तर हे वचन बोलतं की आनंदित राहा, खुश राहा.
स्तोत्रसंहिता अध्याय 118 वचन 24 मध्ये लिहिला आहे, परमेश्वराने नेमिलेला दिवस हाच आहे, यात आपण उल्लास व आनंद करू। तर आजचा दिवस ही परमेश्वराची भेट आहे, तर याच्यात आपण खुश राहूया आणि पुढचा विचार करून आजची खुशी वाया नको घालूया। त्याचप्रमाणे यशया अध्याय 35 वचन 10 मध्ये लिहिलं आहे, मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील, ते जय जयकार करीन सियोनेत येतील, त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील, ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढतील। तर याच्यात लिहिलं आहे की ते त्यांच्यावरती अक्षय आनंद राहील, एव्हरलास्टिंग जॉय। योहान अध्याय 16 वचन 22 मध्ये लिहिलं आहे, याचप्रमाणे आता तुम्हाला दुःख झाले आहे, तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही। खूप छान वचन आहे। परमेश्वर आपल्याला आश्वासन देता आहे की आता तुम्ही दुखी असला तरी मी तुम्हाला परत भेटेल, पुन्हा भेटेल, आणि त्यावेळेस तुमचा आनंद कोणीही काढून घेऊ शकत नाही। तर जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपला आनंद आपण दुसऱ्यांना सांगू शकत नाही, शब्दाने लिहू शकत नाही, कुणाला अनुभव फक्त आपण अनुभव करू शकतो, आपलं हृदय अनुभव करू शकतो। म्हणून आनंद खुशीत राहण्यासाठी आणि आनंदित राहण्यासाठी परमेश्वराच्या सहवासात राहा। त्यांनी दिलेल्या वचनानुसार तुम्ही जेवढं त्यांनी बोललं आहे त्यानुसार तुम्ही चालण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्हाला एक वेगळा आनंद आणि स्वर्गीय आनंद मिळेल। आणि मी हा स्वर्गीय आनंद माझ्या आयुष्यात खूपदा पाहिला आहे, तुम्ही पण पाहिला असेल, आणि हा आनंद तुझ्यापासून कोणीही काढून घेऊ शकत नाही। हेच सांगायचं होतं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।